लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे हॉटेल कामगारांचे हाल झालेत त्यामुळे राज्य सरकारनं हॉटेल कामगारांना तातडीनं वीस हजार रुपयांची आर्थिक मदत करावी या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत आज सोमवारी भाकप कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात जिल्ह्यातील हॉटेल कामगारांची बैठक झाली या बैठकीत बैठक लॉकडाऊन काळात हॉटेल कामगारांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली हॉटेल व्यवसाय बंद असल्यानं आर्थिक अडचणीत आलेल्या हॉटेल कामगारांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या नऊ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत कॉम्रेड गिरीश फोंडे डॉक्टर बी एल बर्गे यांनी हॉटेल कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं या बैठकीला संतोष आंबेकर धीरज कटारे संदीप फोंडे प्रशांत आंबी अनिल कांबळे सुशांत पवार कृष्णा सांगावकर अमोल गावडे विठ्ठल पेडणेकर ऋषिकेश हिरेमठ महेंद्र प्रभू धोंडीबा गावडे सारिका सुतार बाबूराव कोळापटे यांच्यासह भाकपचे पदाधिकारी आणि हॉटेल कामगार उपस्थित होते